बातमी आहे मुंबईमधून 144 कलमाच्या उल्लंघनाची. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच मुंबई शहरात 144 कलम लागू करण्यात आलेले आहे. या कलमानुसार 4 पेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी जमण्यास बंदी आहे. पण या 144 कलमाच्या नियमांची पायामल्ली होताना दिसून आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या दादर परिसरातील कृष्णकुंज बाहेर जमावबंदीचा नियम धाब्यावर बसवण्यात आलेला आहे. राज ठाकरेंच्या घराबाहेर पक्षप्रवेश करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचीच गर्दी सध्या पाहायला मिळते. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर यांनी. मुंबईत पहाटे 3 वाजेपासून पुन्हा एकदा 144 कलम लागू झालेलं आहे. या कलमान्वये या ठिकाणी 6 पेक्षा जास्त नागरिक एका ठिकाणी जमू शकत नाहीये. मात्र तुम्ही मुंबईतील मनसे पक्षप्रमुख कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरचे दृश्य पाहत आहात. या ठिकाणी वरळीतील काही स्थानिक कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मनसेमध्ये पक्षप्रवेश आहे. मात्र शेकडोच्या संख्येने आपल्याला हे कार्यकर्ते जमल्याचं पाहायला मिळतात. कुठेही आपल्याला या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळताना पाहायला मिळत नाही आहे. ही दृश्य आपल्याला मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरील दृश्य आहे. आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता की यामध्ये पुरुष असतील, महिला असतील, या सर्वांचा समावेश आहे. प्रामुख्याने हे सर्व नागरिक वरळी या मतदारसंघातील आहेत. ते आता मनसे या पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. मात्र मुंबईमध्ये एकीकडे 144 कलम लागू असताना हे सर्व कार्यकर्ते सोशल डिस्टन्सचं या ठिकाणी पालन न करता सगळे एकत्रितपणे उभं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन मंदारसह मी तुषार रूपनवर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. राज्यातील इतर बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत 36 जिल्हे 36 रिपोर्टर्स मधून. मुंबईत आजपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात ही जमावबंदी लागू असणार आहे. या कालावधी दरम्यान 4 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. मुंबईतल्या इंदू मिलमधल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याचा पायाभरणी सोहळा आज पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरकारचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेच्या सुमारास पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो पाहणीचा धावता दौरा केलाय. तसंच मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत देखील बैठक घेतली आहे. मेट्रोचे पहिले तिकीट उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्यात आलं. यावेळी त्यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरी खराळवाडी असा मेट्रो प्रवासही केलाय. राज्यात 60 अधिक IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी गृह विभागातील विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुरक्षा महामंडळातील अप्पर महासंचालक विनीत अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे आयुक्त DK व्यंकटेशम यांची पोलीस मुख्यालयातील विशेष अभियानाचा अप्पर महासंचालकपदी बदली झाली आहे. मुंबईतील वरळी परिसरात आज सकाळी स्फोटाच्या आवाजानं हादरलाय परिसर. वरळी येथील जुन्या पासपोर्ट ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये 3rd मजल्यावर असलेल्या केमिकल लॅबमध्ये 9:45 हा स्फोट झालाय. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. या स्फोटात 1 महिला किरकोळ जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आहे.